सचिन वाझेची शिफारस अनिल देशमुखांनी केली, सचिन वाझेची शिफारस आदित्य ठाकरेंनी केली आणि सचिन वाझेची शिफारस उद्धव ठाकरेंनीही केली। ज्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळे अख्ख मुंबई पोलीस दल बदनाम झालं, ज्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांना अटक झाली आणि ज्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनाही अटक झाली, त्याच अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी राज्यातल्या बड्या नेत्यांचा दबाव होता असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर केलाय। अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या मनी लॉन्ड्रिंग आरोपांप्रकरणी ईडीनं काल परमबीर सिंग यांची चौकशी केली। या चौकशीमध्ये परमबीर सिंग यांनी एक गौप्य स्फोट केलाय। जून 2020 मध्ये सचिन वाझे यांना पुणा पोलीस सेवेत घेण्यासाठी एक उच्चपदस्थ बैठक झाली होती। या बैठकीत अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आणि खुलासा परमबीर सिंग यांनी केलाय। इतकंच नव्हे तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाझेंच्या पुनर्नियुक्तीचे निर्देश दिले होते असा दावा परमबीर सिंग यांचा आहे। सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेतल्यानंतर त्याला एक विशिष्ट युनिट देण्याची सूचनाही आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली अशी माहिती अनिल देशमुखांनी दिल्याचा दावाही परमबीर सिंग यांनी केलाय। याशिवाय सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी 2 कोटी रुपये वसूलण्याचे आदेशही अनिल देशमुख यांनीच दिले असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे। आधी अंबानींच्या घरासमोर स्फोटकं सापडली, मग गाडी चालक मनसुख हिरणची हत्या झाली, दोन्ही प्रकरणी सचिन वाझेला अटक झाली, सरकारवर 100 कोटी वसुलीचा आरोप लागले, त्यानंतर परमबीर सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर चक्क राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक झाली। अख्ख्या महाराष्ट्राची नाचक्की झाली, पण आता त्याच नाचक्कीला वरिष्ठांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचं सांगून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली। गणेश ठाकूरसह सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।